इन्कम टॅक्स रिटर्न फाईल बनवणं हे सर्वांचं कर्तव्य आहे, म्हणून आम्ही घेतलाय पुढाकार. तर जम्पनेट आणि सिटी फर्स्ट फायनान्शियल ऍडवायझर्स यांच्या वतीनं 29 फेब्रुवारी आणि 1 मार्च 2020 कुडाळ येथील कोकण नाव कार्यालय आणि सावंतवाडी येथील जम्पनेट कार्यालय येथे फ्री इन्कम टॅक्स रिटर्न फाईल कॅम्प होत आहे. नक्की संधीचा फायदा घ्या. अधिक माहितीसाठी या नंबरवर संपर्क साधा. माझी भाषा माझी आई अर्थ भावनांना दे, तिच्या राहावे ऋणात नये उतराई, तिच्या एक एका शब्दाला रत्न कांचनांचे मूल, कधी तप्त लोहा परी कधी चांदणे शीतल, राणा वाऱ्याच्या गंधात माझी मराठी भिजली, लेऊनी नाना बोली माझी मराठी शिजली, माझ्या भाषेचे अमृत प्राशेल तो भाग्यवंत, तिचा नाही दुजा भाव असं कोणताही पंत, माझ्या मराठी भाषेची काय वर्णावी थोरवी, दूरदेशी ऐकू येते माझ्या मराठीची ओवी, दूरदेशी ऐकू येते माझ्या मराठीची ओवी. नमस्कार, मी संचिता कोलापटे. नमस्कार, मी साईनाथ गावकर. दर्शको, एकूणच आज मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला आणि या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कुडाळमधल्या बॅरिस्टर नाथपै या शाळेतील विद्यार्थ्यांना नेमकं काय वाटतंय, त्यांच्या एकूणच मराठी भाषा दिनानिमित्त काय भावना आहेत, या समजून घेण्याकरता संचिताच्या साथीनं आपण कोकणनावची टीम आली आहे ह्या बॅरिस्टर नाथपैच्या शाळेमध्ये. या एकूणच तरुणही आपल्याबरोबर संचिता आहे आणि त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत, त्यामुळे आपण सुरू करू. मित्र, काय सांगशील एकूणच मराठी भाषेविषयीचं तुझं जे भावना आहेत त्या काय शब्दामध्ये व्यक्त करशील? मराठी भाषा माझी आवडती भाषा आहे. ती मी शाळेत बोलू शकत नाही पण बाहेर बोलले, कारण की शाळेत इंग्लिश भाषा अलाउड आहे आणि आज आम्ही शाळेत खूप बऱ्यापैकी मराठी दिवस साजरा केला आहे. क्या बात आहे, म्हणजे अगदी इंग्रजीची ही मुद्दा माध्यमातील विद्यार्थी आहेत पण मराठी भाषेविषयी मला तितकाच अभिमान आहे हे मात्र त्यांनी संचिता आवर्जून सांगितलंय. तू ह्या विद्यार्थ्याला काय विचारशील नेमकं? तू सांगू शकतोस का मराठी भाषा दिन हा का सेलिब्रेट केला जातो, का साजरा केला जातो? कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी दिन हा साजरा केला जातो व याच्या पाठचा भाव असा आहे की मराठी ही भाषा पुढे कुठेतरी जोपासली जावी यासाठी हा दिन साजरा केला जातो. नक्कीच, म्हणजे अजूनही संचिता ह्या विद्यार्थी भले जरी इंग्रजीमध्ये शिकत असले तरी माध्यमामध्ये शिकत असले तरी त्यांनी मराठी भाषेविषयीची जी आपुलकी आहे आणि एकूणच हा भाषा दिन कशासाठी साजरा केला जातो हे त्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं आहे. अजून काही विद्यार्थी आपल्याबरोबर असणार आहे संचिता, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. मित्र, तू काय मराठी भाषेविषयीची एक भावना व्यक्त करशील, तुला काय त्या आपल्या मराठी भाषेविषयीचा अभिमान वाटतो? मला आपल्या मराठी भाषेचा अभिमान वाटतो कारण माझा जन्म महाराष्ट्रातच झालेला आहे, आपली राज्यभाषा मराठीच आहे, त्यामुळे म्हणजे ह्या धरतीवर म्हणजे महाराष्ट्रात जिथे शिवाजींचा जन्म झाला त्या महाराष्ट्रात माझा जन्म झाला आणि इथे मराठी भाषाच बोलली जाते याचाही मला खूप अभिमान आहे. क्या बात आहे मित्र, क्या बात आहे, म्हणजे अगदी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण या ठिकाणी काढली आहे. आठवण काढल्यानंतर महाराजांचा जय जयकार आज झालाच पाहिजे. बोला मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. क्या बात आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचाही जय जयकार या ठिकाणी झालाय. संचिता, म्हणजे खूपच छान वाटतंय, अगदी सुरुवात आहे आपली पण एकूणच या विद्यार्थ्यांबरोबर गप्पा मारताना मजा येते मला सुद्धा. मित्र, तू काय सांगशील, तू काय शब्दामध्ये व्यक्त होशील एकूणच मराठी भाषेविषयीची आपुलकी आणि भावना तुझ्या काय? मला मराठी बोलायला खूप आवडतं आणि मी मोमेडियन आहे पण खूप आवडतं मला मराठी बोलायला. क्या बात आहे, क्या बात, एकूणच तू आता सांगितलं मी मॉमेडियन आहे परंतु आपण सर्व धर्म समभावाची शिकवण भारतात देतोच, कोणत्याही प्रकारचं जाती धर्मीय न बाळगता ते लोक मराठी सेलिब्रेट केली, मराठी दिन त्यांनी सेलिब्रेट केला. क्या बात आहे, म्हणजे हे निश्चितच कौतुकास पात्र आहे. मित्रा, तू काय सांगशील? मित्रा, तुझं नाव काय आणि एकूणच मराठी भाषेविषयीची आपुलकीत काय शब्दात व्यक्त? माझं नाव सिद्धेश पिंगुळकर आहे. मराठी दिन हा मराठ मोळ्यांसाठी म्हणजे आनंद देणारा असतो आणि मराठी भाषा अशी ही भाषा आहे की हे महाराष्ट्रात बोलली जाते.
नक्कीच, म्हणजे तुलाही त्या भाषेविषयीचा तितकाच अभिमान आणि तुला भले त्या भावना व्यक्त करता येत नसतील पण तुझ्या चेहऱ्यावरनं मी ओळखू शकतो की त्या भाषेविषयीचा जो अभिमान आहे, आपल्या मराठी भाषेविषयीचा जो अभिमान आहे, हा तुझ्या चेहऱ्यावरनं मला दिसतोय. मित्रा, तू काय शब्दात व्यक्त होशील? तुला मोठं झाल्यानंतर काय व्हावं असं वाटतंय? मला मोठं झाल्यावर मी माझ्या बाबांचाच बिझनेस सांभाळीन आणि ह्या मराठी भाषेचा आम्हाला शाळेकडनं पण सपोर्ट भेटतो, कारण की आज सकाळी 11 वाजता येऊन आम्ही हे जन्मतिथी आम्ही हे साजरी केलेली आहे आणि आमच्या शाळेला पण त्याचा इम्पॉर्टन्स माहिती आहे की मराठी दिन कशासाठी असतो. क्या बात आहे, नक्कीच. म्हणजे अगदी इंग्रजी मीडियममध्ये संचिता ही सर्व मुलं शिकत असतानाही त्या शाळेमध्ये मराठी भाषा दिन त्यांना तेवढंच महत्त्व माहिती आहे, महत्त्व जाणून त्यांनी साजरा केला मराठी दिन. खरं. सो मी विचारू इच्छिते तुला की तुम्ही नक्की काय केलं मराठी दिन साजरा करण्यासाठी? आम्ही नव्हतो, आमची परीक्षा होती, पण नक्कीच ते 8वी ते खालच्या वर्गापर्यंत सगळे सहभागी होते. ह्याच्यासाठी लवकर येऊन मुलांनी खूप सगळेजण लवकर येऊन साजरा केलेला आहे. बरोबर. म्हणजे एकूणच सकाळी लवकर आपण आलात आणि या ठिकाणी साजरा झाला. आज आपली परीक्षा होती. संचिता, बरेच आपले काही या ठिकाणी विद्यार्थी मित्र मैत्रिणी आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. मला तुझंही मत जाणून घ्यायला आवडेल मराठी गौरव भाषा दिनानिमित्त. तू काय केलंस, तू काय कसा सेलिब्रेट केलास? खरं तर आज आमची एक्झाम होती, सो आम्ही 11 वाजता येऊ शकलो नाही, पण स्कूलमध्ये खरंच काही जणांना, काही मुलींना किंवा काही मुलांना माहीत पण नव्हतं की म्हणजे मराठी दिन आहे, पण टीचरनी, इवन स्कूलने किंवा आम्ही जे मोठे आहोत त्यांनी सांगितलं सर्वांना की आज मराठी दिन आहे. तर मग खूप चांगला आमच्या स्कूलनी पण खूप सपोर्ट केला आणि खूप चांगल्या पद्धती सेलिब्रेट केला मराठी. नक्कीच नक्कीच, क्या बात आहे. संचिता, मला ना खरंच या विद्यार्थ्यांना अजून एक असा प्रश्न आणि कौतुकास्पद वाटतंय. एक प्रश्न संचिता मला तुझ्या साथीनं या सर्वांना विचारायचा आहे. तू काय सांगशील? मी त्या मित्रालाही प्रश्न विचारला, तू मोठं झाल्यानंतर काय होशील? त्यानं सांगितलं मी माझ्या वडिलांचा बिझनेस सांभाळेन. हा प्रश्न विचारण्यामागचा आमचा उद्देश एकच होता की आपण काही मोठे झाल्यानंतर कुठल्याही क्षेत्रामध्ये करिअर संचिता करू, पण मराठी भाषा जी आपली आहे ही मराठी भाषा मात्र जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी ती आपल्याला जोपासता आली पाहिजे. तू सहमत आहेस मताशी? हो. तू काय सांगशील, तू कशा पद्धतीने मराठी भाषा जोपासू शकतेस किंवा तुला काय वाटतं तू काय करू शकतेस की मराठी भाषा जोपासली जाईल? मी किती बाहेर गेली काही शिकायला तरी मी मराठी बोलेन आणि त्याचं सगळ्यांना सांगेन इम्पॉर्टन्स. क्या बात आहे, मी कुठेही बाहेर गेले तरी मराठी भाषेविषयीचं जे महत्व आहे हे सर्वांना सांगेन असं तिनं सांगितलंय. तू काय सांगशील मराठी भाषा जपण्याकरता उद्या भविष्यात करिअरच्या क्षेत्रामध्ये, म्हणजे 10वी झाल्यानंतर बाहेर पडल्यानंतर तू नेमकं काय करू शकशील? मी माझी मराठी भाषा खूप जपेन, म्हणजे जरी मी बाहेरगावी गेली माझं शिक्षण करण्यासाठी, जर मला बाहेरगावी जावं लागलं तरी मी मराठी इंग्लिशबरोबर मराठी भाषाही बोलेन आणि सर्वांना त्याचं महत्त्व सांगेन आणि सर्वांना ती शिकवेन सुद्धा आमची भाषा. क्या बात आहे, क्या बात आहे. खूप छान आहे, तुझा मराठी भाषेचा अभिमान याच्यातून दिसून येतो की तू फक्त तुझ्या प्रदेशासाठी नाही तर बाहेर गेल्यानंतर सुद्धा तुझ्या भाषेचा मोठेपणा तू सगळ्यांपर्यंत पोहोचवशील. नक्कीच, म्हणजे आपल्या संचिता आपल्याला माहिती आहे आपल्या कोकण नाव चॅनलचाही उद्देश तोच आहे की आपली जी मराठी भाषा आहे ही साता समुद्रापार पलीकडे तर गेली आहे, परंतु ती त्याच पद्धतीनं ह्या तरुणाईनं सुद्धा जोपासणं उद्या करिअरच्या क्षेत्रात गेल्यानंतर ही तितकीच गरजेची आहे. ह्याच उद्देशानं ह्या स्पेशल शोचं आयोजन कोकण नाव चॅनलच्या वतीनं करण्यात आलं आणि या तरुणाईला आपण या ठिकाणी व्यासपीठ मिळवून देतो. संचिता, या सर्वांशीच बोलताना अर्थात मलाही आनंद होतोय, तुलाही होत असेल, काय सांगशील तू एकूण तुझं मराठी भाषेविषयीचं मत काय व्यक्त करशील या निमित्तानं या तरुणाईच्या समोर? सगळ्यात आधी सर तुमचे आभार की मला माझं मत व्यक्त करण्याची संधी तुम्ही दिलीत. मी सांगू इच्छिते की मी मुळातली मराठी मीडियममधलीच आहे आणि मला नक्कीच मराठी भाषेचा अभिमान आहे, त्याच्यामुळे पहिली ते 10वीपर्यंत मराठी मीडियमला असल्यामुळे मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी आमच्या शाळेत सेलिब्रेट केला जायचा. दरवर्षी आम्ही तो साजरा करायचो आणि ती अगदी उत्स्फूर्तपणे आम्ही तो साजरा करायचो, म्हणजे जसं की वक्तृत्व स्पर्धा, अशा निबंध स्पर्धा, अशा स्पर्धांचं आयोजनसुद्धा आम्ही करायचो आणि जसं तेव्हा आम्ही साजरे केले तसं अगदी भविष्यात जाऊन सुद्धा आम्ही त्या मराठी भाषा जोपासण्यासाठी नक्कीच प्रयत्नशील राहू. नक्कीच नक्कीच नक्कीच, आणि मलाही तो तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे त्याबाबत. अजून काही विद्यार्थी आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. आपण तर संचिताचं म्हणणं सर्वांनी ऐकलंय, काय सांगशील तू, तू मराठी भाषा जपण्यासाठी काय नेमके प्रयत्न करशील? तसं मला शेफ बनायचं आणि बाहेर असं जायचंय, तरी पण मी ते इंग्लिश शिकू नाही तर काय, पण ते मराठी भाषा मी जपणारच काय आणि दुसऱ्यांना पण सांगेन.
खरं काही झालं तरी मराठी भाषेपासून मी दूर जाणार नाही. नाही क्या बात आहे, म्हणजे ही तर खूपच छान गोष्ट तिनं सांगितली. तर मला तुला हे विचारायचं आहे की आता आपण बघतो की जसा परप्रांतीयांनी आपल्या मराठी भाषेवरती आपल्या मुंबई ह्या महाराष्ट्राच्या राजधानीवरती जरी अतिक्रमण केलंय त्यांच्या भाषेने त्यांनी सुद्धा अतिक्रमण केलंय, तर त्यावर आळा घालण्यासाठी किंवा ते सगळं नष्ट करण्यासाठी तू काय करशील, तुला काय वाटतं? मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. मुंबईच नव्हे तर पुणे कोल्हापूर आपण जिथे बघतो तिथे बाहेरच्या लोकांनी येऊन तिथे राहिले आहेत आणि त्यांची भाषा किंवा त्यांचे काही सण आहेत ते सगळे ते तिथे साजरे करायला लागले हळूहळू आणि हळूहळू त्यामुळे आपलं दहीहंडी किंवा गोपाळकला असा साजरा होतोच, पण त्यामध्ये मराठी माणसं कमी आणि ते लोक जास्त आपल्याला साते साजरा करताना आपल्याला दिसतात. तर आपल्याला मराठी दिन साजरा करण्याची गरजच का बसली ह्याचा आपण विचार केला पाहिजे. आज कवी कुसुमाग्रजांची जयंती आहे त्यामुळे आपण मराठी दिन साजरा करतो ठीक आहे, पण ह्या दिनाचा उद्देश असं आहे की मराठी भाषा कुठेतरी जागतिक स्तरावर पोहोचली पाहिजे, आपल्या भाषेला एक काहीतरी प्लॅटफॉर्म मिळायला पाहिजे, जगात सुद्धा ही भाषा बोलली जावी यासाठी आपण हा दिन आज साजरा करतोय. नक्कीच, म्हणजे आपल्या ताईनं तर बऱ्याचशा गोष्टींवरती प्रकाश जो संचिता टाकल्या असं म्हणायला हरकत नाही, म्हणजे खरंच तुझं कौतुक आहे याबाबत. एवढ्या कमी वयात सुद्धा तिने नक्कीच म्हणजे एवढ्या कमी वयातही तिनं खूप मोठा एक विचार या ठिकाणी मांडलेला आहे. अजून काही मित्र आहेत आपल्याबरोबर, मित्र मराठी भाषा जगवण्यासाठी मराठी भाषा वाढवण्यासाठी उद्या तू नेमकं काय प्रयत्न करशील, तू काय सांगशील? आता मराठी हे आपण बोलतो हे मला पण आवडतं मराठी बोलायला, पण तर मराठी ही भाषा जास्त कमी झाली आहे. बाहेरची लोकं येतात मग हिंदी इंग्लिश आता हे सगळं चालू आहे, पण मराठी आपण हे बोलत राहायला पाहिजे कारण ती आपली जुनी मातृभाषा आहे आणि ती राहायला पाहिजे. नक्कीच नक्कीच नक्कीच. अजूनही काही तरुणाई संचिता आपल्या बरोबर आहेत, ही मुलं आहेत आठवी नववीतली मुलं आहेत, पण ही आठवी नववीतली मुलं मात्र अगदी मोठ्या मुलांनाही लाजवेल अशा पद्धतीचे विचार मराठी भाषेविषयीचे संचिता या ठिकाणी मांडताना पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी काही मुली आहेत, मला मराठी भाषेविषयीच्या प्रतिक्रिया मी सर्वांकडनं समजून घेतल्या आहेत. आमची कोकणनाव चॅनलच्या वतीनं संचिताची आणि माझी आमच्या दोघांची इच्छा होती की आपण या ठिकाणी एक मराठी गाणं एक गीत आपण सादर करावं मराठी भाषेचा अभिमान सांगणार जागवणार. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. रे वावरदा कृष्ण कोयना भद्र गोदावरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या गागरी, भीमतडीच्या तटानाया तटानाया भीमतडीच्या तटानाया यमुनेचे पाणी पाजा. जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा. नक्कीच क्या बात आहे, ह्या विद्यार्थ्यांनी तर आपल्याशी बोलताना एक गीतही सादर केलंय. एकूणच मराठी भाषेविषयीचा जो संचिता अभिमान आहे हा अभिमान या सर्वांशी बोलताना अगदी तितक्याच प्रकर्षानं दिसून आलेला आहे. आपल्या सर्वांचं खरंच अगदी मनापासून मी कोकणनाव टीमच्या वतीनं कौतुक करतो. संचिता आपल्याला अजून काही प्रतिक्रिया समजून घ्यायच्या आहेत, अजून काही विद्यार्थ्यांशी गप्पा मारायच्या आहेत? सर मला अजून एक गीत सादर करायचं आहे मराठी भाषेबद्दल. क्या बात आहे, तू तर खूप छान अपेक्षा व्यक्त केली आहेस, पण ताई मी तुला सांगतो मी ह्या कार्यक्रमाचा जो शेवट आहे हा तुमच्या सर्वांच्या गीतानंच होईल, तोपर्यंत मी अजून काही जणांशी आपण संचिताने मी संवाद साधणार आहोत, ते संवाद साधतो आणि पुन्हा ह्या कार्यक्रमाचा जो शेवट आहे हा तुझ्या मराठी गीतानंच होईल ठीक आहे. आपण अजून काही विद्यार्थी या ठिकाणी आहेत, इयत्ता आठवी नववीतील विद्यार्थी आहेत, यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. मराठी भाषेविषयीचा जो अभिमान आहे हा अभिमान तू नेमका कशा पद्धतीने जपू शकतो? मी इंग्लिश मीडियम मध्ये शिकतो पण मी मराठी बोलतो, मला चांगली मराठी बोलता येते. मी इकडे महाराष्ट्रात जन्मलेलो आहे आणि पुढे पण इकडेच महाराष्ट्रात राहणार आहे. जरी मी परदेशी शिक्षणासाठी गेलो तरी तिकडे मराठीचा प्रचार प्रसार नक्की करेन. खूप छान अशा प्रकारे केदारने आपलं मत व्यक्त केलं मराठी बद्दलचं आणि तो परदेशात जाऊन सुद्धा आपल्या भाषेचा प्रचार आणि प्रसार करतो.
करणार आहे. सो खूप छान वाटलं केदार. मला तुला एवढंच विचारायचंय की तू इंग्लिश मिडियम मध्ये शिकतेस आणि मराठी तुझी मातृभाषा आहे, तर ह्या दोघांचा बॅलन्स तू कसा करतेस? आम्हाला आमची भाषा सांभाळायला पाहिजे, पण इंग्लिशमध्ये इंग्लिशमध्ये अभ्यास केला तरी आम्हाला मराठी बोलायलाच पाहिजे. बरोबर. मग मराठी भाषा घरी मराठी बोललं जातं की कसं काय? हिंदी बोलतो. ओके. मग अजून काही विद्यार्थी त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. तिनं सांगितलंय की मला मराठी भाषा बोलायला तितकीच आवडते. तू काय सांगशील, तुला एकूणच मराठी भाषेविषयीचा भविष्य तुला काय व्हावंसं वाटतंय भविष्य? मला एअर होस्टेस व्हायचं आहे. तसंच मग आम्ही बाहेर देशात जाऊ तर आपल्याला इंग्लिश तिकडे असणार ना, मग आपल्याला मराठी पण सांभाळावं लागतं. मग तिकडे म्हणजे मी तिकडे पण बोलीन मराठी भाषा, जसं आमची राज्य मातृभाषा आहे ना. मग काय बात आहे, म्हणजे मराठी ही आमची मातृभाषा आहे, पण भविष्यात मी एअर होस्टेस जरी झाली तरी ज्या ठिकाणी जाईन तिथं मी मराठी भाषेत संवाद मला साधता येईल. इंग्रजी भाषेवरून मी मराठी भाषा सुद्धा तितक्याच प्रेमाने आणि आपुलकीनं जवळ करणं असं सांगितलंय. संचिता तू काय विचारशील ना? मला तुला असं विचारायचंय की मराठी भाषेचा विसर जो आता पडत चाललाय, जसं ही म्हणाली की परदेशात गेल्यानंतर ती मराठी भाषेलाच एवढं प्राधान्य देईल, पण आता आपण बघतो की बहुतांशी मराठी लोकांना मराठीचा विसर पडलाय, तर तू काय म्हणशील त्याच्यावर? तसं मी गुजराती आहे, पण जन्मापासून मी इथेच आहे. मग मला आता जेवढी मला गुजराती आहे तेवढीच मराठी बोलाविषयी बरी वाटते. तर बाकी मी खूपच छान, ती गुजराती असूनही मराठी भाषेतील गोडवा तिने जाणलाय आणि त्याबद्दल तिने तिचं मत व्यक्त केलंय. तू काय सांगशील मित्रा, एकूणच मराठी भाषेविषयीचा तू काय शब्दामध्ये अभिमान व्यक्त करशील? मी मराठी याचा मला खूप अभिमान आहे. मी महाराष्ट्रात जन्मलो त्याचा पण मला खूप अभिमान आहे. आणि नक्कीच तू बोलण्याचा मात्र प्रयत्न करतोय हे सर्वात महत्वाचं मला वाटतंय. मित्रांनो, बोलण्याचा संचिता प्रयत्न केला आहे. निश्चितच तू भविष्यात एखादं मोठं स्टेजही गाजवशील याच्यावरती निश्चित विश्वास ठेव. अजून काही विद्यार्थी आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. मित्रा काय सांगशील, तू कशा पद्धतीनं भविष्यात मराठी भाषा जोपासणार आहेस आणि एकूणच भविष्यात करिअरच्या मार्गामध्ये जात असताना त्या ठिकाणी मराठी भाषेला कसं उंचवण्याचं स्थान देशील? मी जिथे जाईन तिकडे मराठी भाषेचा प्रसार करीन आणि सगळ्यांना जे जे असतील त्यांना मराठी भाषा शिकवीन. अजूनही काही प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. तुला काय वाटतं मराठी भाषेबद्दल, तुझं मत काय आहे? मी गुजरातवरून इकडे आलो आहे. इकडे माझा पहिलं वर्ष आहे शाळेमध्ये. मला थोडी थोडी फार मराठी बोलायला येतं. आता मी शिकतोय, मला छान वाटतोय मराठी शिकायला. क्या बात आहे, म्हणजे अगदी त्याने खूप चांगल्या भाषेमध्ये मराठी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. निश्चितच मित्रा तुझा हा प्रयत्न कौतुकास्पद आहे. कोकण नाव चॅनलच्या वतीनं तुला पुढील वाटचाला खूप साऱ्या शुभेच्छा. दर्शक हो, एकूणच मराठी भाषा गौरव दिनानिमित्त अगदी शेवटाला आपल्याला आपल्या ताईचं गीत तर ऐकायचं आहे, पण हे गीत ऐकत असताना काही ऐकण्यापूर्वी काही शिक्षकही आपल्या सोबतीनं असणार आहेत, त्यांच्याशी संचिताने मी संवाद साधणार आहोत. अगदी शेवटाच्या पूर्वार्धामध्ये हा आपण संवाद साधतो. संचिता, आपल्याबरोबर शिक्षक आहेत या शाळेमध्ये, ह्या सर्व विद्यार्थ्यांना घडविणारे आहेत. मॅडम काय सांगाल, एकूणच मराठी भाषेविषयीचा अभिमान ह्या विद्यार्थ्यांशी बोलताना माझ्या नजरेसमोर आला, आपली काय प्रतिक्रिया, आपण कशा पद्धतीने ह्या विद्यार्थ्यांना घडवलंय हे या कोकण नाव चॅनलच्या माध्यमातून चर्चेतून समोर आलेलं आहे. निश्चितच मी आपला सर्वांना धन्यवाद देईन. काय भावना व्यक्त करायला या प्रसंगी? मला सांगायला आनंद वाटेल की 8वी 9वीची जी मुलं आहेत ती जवळजवळ बाहेरच्या विभागातलीच आहेत आणि त्यांना मराठी शिकवणं हे आमच्यासाठी एक प्रकारचं चॅलेंजच आहे. आणि त्याच्यामुळे तरी पण ती मुलं अगदी आवडीने मराठी बोलत असतात. त्यांना आम्ही 2 दिवस असे कंपल्शन केले की पूर्ण मराठी बोलावं. त्यांनी ते अगदी नक्की प्रयत्न करत असतात आणि खरोखर मराठी भाषा ही अंगी जोपासावी म्हणून आमचा सदैव प्रयत्न असतो. नक्कीच, क्या बात आहे, ह्या तर गोष्टी खरंच खूप छान वाटतात संचिता मला ऐकताना आहेत. कारण की 8 दिवस मराठी भाषा बोलण्यासाठी कंपल्सरी या ठिकाणी ते त्यांनी सांगितलं आहे. मॅडम आपण काय सांगाल,
मराठी भाषा आणि इंग्रजी भाषा जो मगाशी आमच्या संचेताचा प्रश्न होता, ही बॅलन्स करणं कशा पद्धतीने आपण बॅलन्स करून या ठिकाणी चाललो? गुगलवर आपण नॉर्मली एखादी गोष्ट सर्च करायची असतो तर ते ट्रान्सलेट करतो. सेम थिंग आपल्याला दोन्ही लँग्वेज येणं गरजेचं आहे. मराठीचं बाळकडू तर आपण पितोच आहे, पण इंग्लिश पण लागतंच आहे. भाषा एखादी जर समृद्ध करायची असेल किंवा ती जर टिकवून ठेवायची असेल सध्याच्या जगात, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे स्किल्स येणं. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ वेगवेगळ्या भाषांमध्ये जे चांगले गोष्टी आहेत, म्हणजे जे विज्ञानाचे आविष्कार झालेले आहेत किंवा आता हे टेक्निकल जे आलेले आहेत, ते सुद्धा मराठीमध्ये शिकवणं खूप सोपं पड मराठीत शिकवणं म्हणजे त्या गोष्टी मराठीत ट्रान्सलेट करून सांगणंसुद्धा खूप गरजेचं आहे. तरच ती भाषा समृद्ध होऊ शकते. जे आपलं आहे तेच ठेवलं तर ते डबक्यात राहतं, पण जर ते प्रवाहातून जर जात असेल तरच ते पुढे पोहोचणार. क्या बात आहे मॅडम, क्या बात. म्हणजे अतिशय साध्या सरळ सोप्या भाषेत बॅलन्सिंग कसं असावं हे मॅडम आणि आपल्याला समजावून सांगितलं. संस्थेच्या ऍडमिन एचआर आहेत संचिता आपल्या बरोबर तावडे मॅडम. मॅडम, आपण तर हा संपूर्ण कोकणनाव चॅनलच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हा शो पाहिला आहे, आता काय आपण भावना व्यक्त कराल? आणि एकूणच ह्या निमित्तानं अगदी शेवटाला जात असताना मराठी भाषा टिकवण्यासाठी कशा पद्धतीनं आजच्या विद्यार्थ्यानं पुढे गेलं पाहिजे, प्रयत्न केले पाहिजेत, याबाबत नेमकं आपण काय सल्ला द्याल? इंग्रजी सध्या जशी नोकरीकरिता आणि शिक्षणाकरिता महत्त्वाची भाषा आहे, पण आपण म्हणू शकतो की आपुलकी जी व्यक्त करता येते ती ही मराठी भाषेतूनच करता येते. कारण का ते तो जो म्हणजे कनेक्ट मिळतो आपल्याला तो इंग्रजीमधून जितका नाही मिळत तो मराठी भाषेतूनच मिळवला जातो. आणि हीच आपुलकी जपवण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत की म्हणजे जसं आजच्या दिवशीही आम्ही शाळेमध्ये खूप चांगला कार्यक्रम आयोजित केला होता जिथे विद्यार्थ्यांना मराठी भाषेचं महत्त्व पटवून देखील दिलं, म्हणजे त्यांना माहिती आहे ते महत्त्व, पण ते ती जी भावना आहे ती कायमस्वरूपी टिकवण्यासाठी हे प्रयत्न आमच्या संस्थेकडून चालू आहेत. नक्कीच नक्कीच, म्हणजे संस्थेलाही संचिता द्यावे तितके धन्यवाद कमी आहेत. तू एकूणच या सर्व विद्यार्थ्यांशी बोलताना संचिता, आपल्याला भले इंग्लिश मीडियममध्ये शिकत असतील पण मराठी भाषेविषयीचा असलेला जो अभिमान आहे आणि आपुलकी ही प्रामुख्याने ह्या ठिकाणी आपल्याला दिसून आले, एकूणच तू काय नेमकं निरीक्षण ह्या विद्यार्थ्यांच्या बाबत व्यक्त करशील? जसं की मी आता बघितलं की इथे फक्त मराठी नाही तर बाकीच्या परभाषीय माणसंसुद्धा स्टुडंटसुद्धा आहेत, आणि त्यांनीसुद्धा त्यांची मराठीविषयीची जी आपुलकी आणि त्यांची मराठी भाषेतला गोडवा आहे त्याच्यामुळे ते मराठी बोलतात. सो हे जे त्यांनी काही मनोगत व्यक्त केलं ते बघून खरंच अभिमान वाटतो, आणि मी मराठी असलेल्याचाही मला अभिमान वाटतो. कारण की बाहेरून येऊन सुद्धा या मुलांना मराठीबद्दल इतकीच आपुलकी निर्माण झाली आहे. नक्कीच, म्हणजे आता संचितानं सुद्धा या ठिकाणी आपली भावना व्यक्त केली, बाहेरून आलेल्यांना सुद्धा आपुलकी वाटते. संचिता मगाशी आपल्या एका ताईनं या ठिकाणी गीत सादर करण्याची अपेक्षा व्यक्त केलेली, म्हणून पुन्हा आपण चालत चालत तिच्यापर्यंत पोहोचलोत. तुला बोलल्याप्रमाणे कोकणनावची टीम पुन्हा एकदा तुझ्या समोर आलेली आहे. काय मराठी भाषेचा अभिमान जागवणारं एखादं गीत सादर करशील? अगदी कार्यक्रमाच्या दर्शकांनो आपण शेवटाला आहोत, या ताईचं गीत ऐकणार आणि ह्या कार्यक्रमाचा शेवट होणार आहे. माझी भाषा माझी आई अर्थ भावनांना देई, तिच्या राहावे ऋणात नये उतराई, तिच्या एकेका शब्दाला रत्न कांचनांचे मूल, कधी तप्त लोहा परी कधी चांदणे शीतल, राणा वाऱ्याच्या गंधात माझी मराठी भिजली, लेऊनिया नाना बोली माझी मराठी शिजली, माझ्या भाषेचे अमृत प्राशेल तो भाग्यवंत, तिचा नाही दुजा भाव अस कोणताही पंत, माझ्या मराठी भाषेची काय वर्णावी थोरवी, दूरदेशी ऐकू येते माझ्या मराठीची ओवी, दूरदेशी ऐकू येते माझ्या मराठीची ओवी. क्या बात आहे, एकूणच हिनं जे गीत सादर केलं हे ऐकताना संचिता खरंच माझ्या तरी अंगावरती शहारे येत होते, कारण की तितकीच मराठी भाषेविषयीचा जो गोडवा आहे, आपुलकी आहे, अभिमान आहे, प्रेम आहे, हे सर्व या विद्यार्थ्यांनी आपल्याशी बोलताना संचिता व्यक्त केलं आहे आणि तितक्याच प्रामाणिकपणे ते दाखवून दिलं आहे. निश्चितच दर्शक हो, कोकणनाव चॅनलचा हा विशेष कार्यक्रम
जो मराठी भाषा गौरव दिनानिमित्त या ठिकाणी बॅरिस्टर नाथपाईच्या या शाळेमध्ये आयोजित करण्यात आला होता. इयत्ता 8वी 9वीचे विद्यार्थी होते, परंतु त्यांनी तितक्याच आपुलकीनं ही ज्या भावना होत्या मराठी भाषेच्या त्या व्यक्त केल्यात. नक्कीच कोकण नाव चॅनलचा मराठी भाषा गौरव दिनानिमित्त घेण्यात आलेला हा विशेष कार्यक्रम आपणा सर्वांना कसा वाटला याची प्रतिक्रिया मात्र यूट्यूबच्या तिथं असलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नोंदवून आपण द्या. आणि त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला व्हिजिट करा www.kokannau.com. तसंच आमचा फेसबुक पेजलाही लाईक करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. इन्कम टॅक्स रिटर्न फाईल बनवणं हे सर्वांचं कर्तव्य आहे, म्हणून आम्ही घेतलाय पुढाकार. तर जम्पनेट आणि सिटी फर्स्ट फायनान्शियल ऍडवायझर्स यांच्या वतीनं 29 फेब्रुवारी आणि 1 मार्च 2020 कुडाळ येथील कोकण नाव कार्यालय आणि सावंतवाडी येथील जम्पनेट कार्यालय येथे फ्री इन्कम टॅक्स रिटर्न फाईल कॅम्प होत आहे. नक्की संधीचा फायदा घ्या. अधिक माहितीसाठी या नंबरवर संपर्क साधा.